हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण आरोग्य विभाग भरती व पोलीस भरती करिता महत्त्वपूर्ण असा एक टॉपिक बघणार आहोत। या टॉपिक मध्ये आपण एका महत्त्वपूर्ण रोगाची माहिती जाणून घेणार आहोत आणि तो रोग म्हणजे त्या रोगाचं नाव आहे चिकनगुनिया। त्या रोगाचे नाव काय? चिकनगुनिया। तर मित्रांनो, चिकनगुनियाचा अभ्यास करत असताना आपल्याला हे माहित असायला पाहिजे की चिकनगुनिया एक प्रकारचा विषाणूजन्य रोग आहे। तो कशा पद्धतीचा रोग आहे? विषाणूजन्य रोग आहे, म्हणजेच याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणणार? व्हायरल डिसीज असे म्हणणार। त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार? व्हायरल डिसीज असे म्हणणार। तर मित्रांनो, हा एक प्रकारचा विषाणूजन्य रोग असल्यामुळे आपल्याला याच्या विषाणूचे नाव माहित असायला पाहिजे। तर याच्या विषाणूचे नाव आहे टोगा विरिडी। याच्या विषाणूचे नाव काय? टोगा विरिडी अल्फा व्हायरस। टोगा विरिडी अल्फा व्हायरस। तर मित्रांनो, तुम्ही ते लक्षात ठेवा, चिकनगुनिया एक प्रकारचा विषाणूजन्य रोग आहे आणि याच्या विषाणूचे नाव काय आहे? टोगा विरिडी अल्फा व्हायरस। आणि मित्रांनो, या रोगाचा प्रसार कशापासून होत असतो हा प्रश्न अनेकदा परीक्षांमध्ये विचारला जातो। तर या रोगाचा प्रसार एक प्रकारच्या डासापासून होतो। त्या डासाचं नाव आहे एडिस इजिप्ती। एडिस इजिप्ती। तर लक्षात ठेवा, चिकनगुनिया या रोगाचा जो प्रसार आहे तो एडिस इजिप्ती नावाच्या डासापासून होत असतो। आणि या डासालाच आपण टायगर मॉस्किटो या नावाने सुद्धा ओळखतो। टायगर मॉस्किटो नावाने ओळखला जाणारा डास कोणता आहे? एडिस इजिप्ती। कारण की याच्या शरीरावर टायगर सारखे पट्टे असतात, त्यामुळेच याला टायगर मॉस्किटो या नावाने सुद्धा ओळखतात। हा मित्रांनो, जो टायगर मॉस्किटो आहे किंवा एडिस इजिप्ती नावाचा जो डास आहे, यापासून तीन महत्वपूर्ण रोग होत असतात। पहिला रोग तर आपल्याला माहितच आहे, तो म्हणजे चिकनगुनिया। चिकनगुनिया। यानंतरचा जो दुसरा रोग आहे त्या रोगाचं नाव आहे डेंग्यू। त्याच्यानंतर तिसरा जो रोग आहे तो आहे झिका। तर चिकनगुनिया, डेंग्यू आणि झिका हे जे तीनही रोग आहेत ते कोणत्या डासापासून प्रसारित होत असतात? ते एडिस इजिप्ती नावाच्या डासापासून प्रसारित होत असतात। आणि या डासालाच आपण कोणत्या नावाने ओळखतो? टायगर मॉस्किटो या नावाने ओळखतो। आता मित्रांनो, प्रश्न उपस्थित होतो की चिकनगुनिया या रोगाचा शोध सर्वप्रथम कुठे लागला? तर मित्रांनो, या रोगाचा शोध सर्वप्रथम 1953 साली आफ्रिका खंडातील टांझानिया या देशामध्ये लागलेला आहे। कोणत्या देशामध्ये लागलेला आहे? टांझानिया या देशामध्ये लागलेला आहे। कोणत्या वर्षी? 1953 या वर्षी। आणि मित्रांनो, हे जे चिकनगुनिया हे शब्द आहे, चिकनगुनिया हे जे नाव आहे, हे टांझानिया या देशातील मकोंडे, टांझानिया या देशातील मकोंडे किंवा स्वाहिली भाषेतील शब्द आहे, किंवा स्वाहिली भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ होतो वाकवणारा। ज्याचा अर्थ काय होतो? वाकवणारा। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, चिकनगुनिया हा शब्द कोणत्या भाषेतील शब्द आहे? तो मकोंडे किंवा स्वाहिली भाषेतील शब्द आहे। टांझानिया या देशातील मकोंडे किंवा स्वाहिली भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ होतो वाकवणारा। मग हा जो चिकनगुनिया नावाचा जो रोग आहे हा भारतामध्ये कधी प्रसारित झाला असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। तर भारतामध्ये 1963 साली सर्वप्रथम कोलकाता या शहरामध्ये, पश्चिम बंगालची जी राजधानी आहे कोलकाता या शहरामध्ये सर्वप्रथम या चिकनगुनिया या रोगाचा उद्रेक झाला होता। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 1965 साली सर्वप्रथम नागपूर या शहरामध्ये या रोगाचा उद्रेक झाला होता। तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला चिकनगुनिया या रोगाबद्दल ही सगळी माहिती इथं लक्षात ठेवायची आहे की हा एक प्रकारचा विषाणूजन्य रोग आहे। या रोगाच्या विषाणूचे नाव काय आहे? टोगा विरिडी अल्फा व्हायरस। आणि या रोगाचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासापासून होत असतो, ज्याला आपण टायगर मॉस्किटो असे देखील म्हणतो। आणि या टायगर मॉस्किटो पासून चिकनगुनिया, डेंग्यू आणि झिका हे तीन रोग प्रसारित होत असतात। त्याच्यानंतर या रोगाचा शोध जो आहे तो 1953 साली आफ्रिका खंडातील टांझानिया या देशामध्ये लागलेला आहे। आणि चिकनगुनिया हा जो शब्द आहे मकोंडे किंवा स्वाहिली भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ काय होतो? वाकवणारा। आणि त्याच्यानंतर भारतामध्ये या रोगाचा उद्रेक सर्वप्रथम कोलकाता शहरामध्ये 1963 साली झाला होता। आणि महाराष्ट्रामध्ये या रोगाचा उद्रेक सर्वप्रथम 1965 साली नागपूर या शहरामध्ये झाला होता। आता मित्रांनो, प्रश्न उपस्थित होतो की या रोगाची लक्षणे काय काय आहेत। प्रश्न काय उपस्थित होतो? या रोगाची लक्षणे काय काय आहेत? तर या रोगाची लक्षणे आहेत तीव्र ताप,
तीव्र ताप, त्याच्यानंतर डोके दुखी, त्याच्यानंतर डोके दुखी आणि त्याच्यानंतर सांधे दुखी, त्याच्यानंतर सांधे दुखी आणि आकडीवाद, आणि आकडीवाद ही सगळी जी लक्षणं आहेत ती कोणत्या रोगाची आहेत, ती चिकनगुनिया या रोगाची आहे. लक्षणे कोणकोणती आहेत, तीव्र ताप, डोके दुखी, सांधे दुखी आणि आकडीवाद. मित्रांनो मग याचा अधिशयन काळ सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. कोणता काळ, अधिशयन काळ, अधिशयन काळ. तर मित्रांनो तुम्ही इथे लक्षात ठेवा याचा अधिशयन काळ जो असतो तो असतो 7 ते 10 दिवसांचा. किती दिवसांचा असतो, 7 ते 10 दिवसांचा. चिकनगुनिया या रोगाचा अधिशयन काळ असतो 7 ते 10 दिवसांचा. मग मित्रांनो अधिशयन काळ म्हणजेच काय, तर बघा मित्रांनो या रोगाचा विषाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर याची जी प्राथमिक लक्षणं आहेत ती आपल्याला 7 ते 10 दिवसांमध्ये आढळून येतात. तर लक्षात ठेवा विषाणू प्रवेश केल्यानंतर, आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याची लक्षणं आपल्याला किती दिवसांमध्ये आढळून येतात, त्याची लक्षणं आपल्याला 7 ते 10 दिवसांमध्ये आढळून येतात. त्यामुळेच या कालावधीला, या कालावधीला आपण काय म्हणतो, अधिशयन काळ असे म्हणतो. आणि या तापाचा अधिशयन काळ किती दिवसांचा असतो, 7 ते 10 दिवसांचा असतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ही सगळी माहिती चिकनगुनिया या रोगाबद्दलची इथे लक्षात ठेवायची आहे. तर आता यानंतर चिकनगुनिया या रोगाच्या संदर्भात मागील काही परीक्षांमध्ये विचारले गेलेले जी प्रश्न आहेत ते सुद्धा आपण इथे बघूया. तर बघा पहिला प्रश्न आहे, चिकनगुनिया विषाणूच्या तापाचा शोध 1953 मध्ये या देशात लागला आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत, टांझानिया, बांगलादेश, केनिया आणि भारत. तर मित्रांनो आपल्याला माहित आहे चिकनगुनिया या रोगाच्या विषाणूचा शोध सर्वप्रथम 1953 मध्ये टांझानिया या देशामध्ये लागलेला आहे. आता दुसरा प्रश्न बघा, इथे काय म्हटलेलं आहे, चिकनगुनिया म्हणजे रिकामी जागा आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा चिकनगुनिया हा एक विषाणू ज्वर आहे, एडिस इजिप्ती हा डास चावल्यानंतर हा आजार होतो, हा पर्याय अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा तीव्र सांधी दुखीमुळे तापाबरोबर वाकडेपणा म्हणजे आकडीवाद येणारा आजार म्हणजे चिकनगुनिया आहे, हा पर्याय देखील बरोबर आहे. कारण की आपण या रोगाची लक्षणं जेव्हा बघितली होती त्यामध्ये सांधे दुखी, तीव्रता आणि आकडीवाद म्हणजे वाकडेपणा या रोगाची लक्षणं होती, ही सगळी लक्षणे या दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेले आहे, म्हणून हे दुसरा पर्याय देखील बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा चिकनगुनिया हा शब्द आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील स्वाहिली भाषेतील शब्द आहे, हा पर्याय देखील बरोबर आहे. म्हणजे इथं वरील सर्व पर्याय बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर काय, वरील सर्व म्हणजे ऑप्शन डी. तर आता तिसरा प्रश्न बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे, चिकनगुनिया हा जन्य आजार आहे आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत, विषाणू, जीवाणू, परजीवी, कीटक व कवच. तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की चिकनगुनिया हा एक प्रकारचा विषाणूजन्य आजार आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन ए, विषाणू. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.